यानंतर पाहूयात बातम्या छत्तीस जिल्ह्यांच्या। ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग, पुणे, सातारा जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। त्याचबरोबर जालना, परभणी, हिंगोली, चंद्रपूर आणि गडचिरोली भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय। गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं अखेर विश्रांती घेतली आहे। तर आज मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या आहेत, त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे। पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीला देखील आता वेग येणार आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। जिल्ह्यात वाशिम रिसोर्टसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसलाय। पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास देखील मदत होणार आहे। जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे। गेल्या काही तासांपासून बंद असलेली कोकण रेल्वे पूर्ववत झाली आहे। पेडणे येथील बोगद्यामध्ये पाणी साचल्यानं कोकण रेल्वे बंद होती। पहिली रेल्वे काल रात्री 10:34 रवाना झाली आहे, तर विविध स्थानकात थांबलेल्या सर्व ट्रेन या रवाना झाल्या। राज्यात गेल्या आठवड्याभरामध्ये झालेला दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये चांगलीच वाढ झाली आहे। धरणांमध्ये 8 दिवसांमध्ये जवळपास 67.24 TMC पाणीसाठा वाढला असून राज्यातील एकूण उपयुक्त पाणीसाठा हा 26.61% पोहोचला। ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बदलापूरच्या बारवी धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात 84 mm पावसाची नोंद करण्यात आली आहे। बारवी धरणामध्ये सध्या 31.13% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। राज्यात ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे। पाऊस सुरू झाल्यामुळे भाजीपाल्यांची आवक देखील कमी झाली आहे, त्यामुळे पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे। टोमॅटोचा दर हा 80 ते 100 रुपये किलो, तर हिरवी मिरची आणि तिचा दर हा जवळपास 100 रुपयांवर गेला आहे। पालेभाज्यांच्या या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील 8 स्थानकांच्या नामांतराचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये संमत करण्यात आलाय। नावं बदलण्याची शिफारस राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे। राज्य सरकार पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरच कायदा करेल। या कायद्याचा मसुदा प्राप्त झाला असून त्यात शिक्षेची देखील तरतूद आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली आहे। आवश्यक प्रमाणपत्र न घेत कोणत्याही लॅब सुरू आहेत का याची तपासणी भरारी पथकामार्फत केली जाईल व बोगस डॉक्टरांच्या धर्तीवर या बोगस लॅबवर देखील कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी म्हटलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला कोस्टल रोड प्रकल्प हा 10% अधिक पूर्ण झालाय। वांद्रे वरळी सिलिंगच्या आधी असणारा हजी अली ते खान अब्दुल गफ्फार खान मार्गापर्यंतचा 3.5 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी तयार असून तो खुला करण्यात येणार आहे। यामुळे आता मुंबईकरांना मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंत थेट प्रवास शक्य होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 13 जुलैला मुंबईत येत असून त्यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पातील बोगद्याचं भूमिपूजन करण्यात येणार आहे। या बोगद्याच्या भूमिपूजनामुळे गेल्या काही दिवसांपासून आणि वर्षांपासून रखडलेला गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या कामाला वेग येणार आहे। मुंबईत मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे काही रस्त्यांवर खड्डे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर 227 प्रभागातील दुय्यम अभियंत्यांना नेमून दिलेल्या क्षेत्रात दौरे करून खड्डे शोधावेत आणि खड्डे छोटे असतानाच ते भरावेत। पावसाची उघडदीप मिळताच खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेत रस्ते सुरक्षित ठेवावेत, असे स्पष्ट निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत। बेस्ट उपक्रमातील परिवहन विभागाच्या ताफ्यात स्वमालकीच्या केवळ 35% बसगाड्या शिल्लक आहेत, यामुळे भविष्यात अपुऱ्या बसेस, फेऱ्यांची कमी वारंवारता, त्याचबरोबर नादुरुस्त बस यामुळे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। राज्यातील म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून 33 अंतर्गत अधिसूचना काढण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर 33.7 नियमांचे सर्व फायदे न मिळाल्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास रखडला असून सुमारे 1.5 लाख रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत।
म्हाडा मुंबई मंडळातर्फे विविध वसाहतींमधील 173 दुकानांच्या विक्रीसाठी राबवलेल्या ई लिलावातील यशस्वी अर्जदारांना 10 जुलैपर्यंत तात्पुरतं देकारपत्र देण्यात येणारे बोलीच्या 10% रक्कम अदा केल्यानंतर उर्वरित रकमेसाठी अर्ज करण्याकरिता अर्जदारांना ना हरकत प्रमाणपत्र घेता येणारे बोलीची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर अर्जदारांना मंडळाद्वारे वाटप पत्र व दुकानांचा ताबा देण्यात येणार असून 61 दुकानांना 0% मिळाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या कल्याणमधील 14 गावांचा विकास करण्यासाठी आराखडा तयार करण्याचं काम प्रशासनानं सुरू केलंय. या विभागांसाठी कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती केली असून नवीन समाविष्ट परिसरात काय सुविधा पुरवणं आवश्यक आहे त्यासाठी होणारा खर्च यांचा सविस्तर आराखडा तयार करून तो शासनाला पाठवण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर 11 जुलै ते 13 जुलै दरम्यान सकाळ आणि दुपारच्या सत्रात ब्लॉक घेतला जाणारे कोलाडजवळील पुई इथं नवीन पुलाचे गर्डर टाकण्याचं काम करण्यासाठी हे ब्लॉक घेतले जाणार आहेत. सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या दोन टप्प्यामध्ये हे ब्लॉक घेतले जाणार आहे. या काळामध्ये महामार्गावरील दोन्ही बाजूच्या वाहतूक सेवा ज्या आहेत त्या बंद ठेवल्या जाणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पूरप्रवण तालुक्यांपैकी एक असणाऱ्या खेड तालुक्यामध्ये आता पूरग्रस्त भागात खास नजर ठेवण्यासाठी आणि नागरिकांना अलर्ट करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी अभिनव उपक्रम राबवलाय. दरवर्षी जगबुडी नदीला पूर आल्यानंतर खेड शहरातील बाजारपेठ आणि इतर भाग हा पूर्ण पूर क्षेत्राखाली हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे सोबतच लाऊडस्पीकरची सिस्टीमही कार्यान्वित करण्यात आली आहे. येत्या 11वी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. पहिल्या यादीत बहुतांश आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाविद्यालयांचा कट ऑफ जो आहे तर 90% आल्यामुळे दुसऱ्या यादीमध्ये कट ऑफ किती खाली उतरतो याकडे विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं लक्ष लागलंय. पॉलिटेक्निकच्या प्रवेश परीक्षेसाठी आतापर्यंत सुमारे 1,47,000 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 1,17,500 उमेदवारांनी अर्ज निश्चित केलाय. मात्र बरेच विद्यार्थी आजही प्रमाणपत्राअभावी अर्ज निश्चित करत नसल्यामुळे प्रवेशासाठी अर्ज करण्यास 18 जुलैपर्यंत अखेरची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन विज्ञान तंत्रज्ञान मानव विज्ञान अंतर विद्याशाखीय आणि 4 या शाखांमधील अधिष्ठाता पदांची 2 ते 2.5 वर्षांपासून भरती झाली नव्हती. मात्र आता या 4 शाखांमधील अधिष्ठाता पदांसह एकूण 152 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना 7 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकानुसार परीक्षा न घेणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात टाळाटाळ करणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांच्या मनमानी कारभाराला UGC ने चाप लावलाय. उच्च शिक्षण संस्थांनी वेळेत परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात आलेत. या आदेशाचं उल्लंघन करण्यास कारवाई देखील करण्याचा इशारा देण्यात आलाय. मनोज रंगे पाटील आज मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीसाठी धाराशिवमध्ये येणार आहेत. अहिल्याबाई होळकर चौकातून रॅलीला सुरुवात होईल. त्यामध्ये 3 लाख मराठा कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख 4 रुग्णालयातील निवासी डॉक्टर संघटनेनं प्रलंबित मागण्यांसाठी 22 जुलैपासून सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिलाय. गेले अनेक महिने हे निवासी डॉक्टर संघटना मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरवठा करतायत. मात्र त्याला यश न आल्यामुळे अखेर त्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतलाय. लातूरमधील नीट पेपरफुटी प्रकरणी मुख्य आरोपीला गंगाधरच्या मुसक्या आवळण्यामध्ये सीबीआयला अखेर यश आलंय. आंध्र प्रदेशातून गंगाधरला सीबीआयच्या पथकानं ताब्यात घेतलंय. आरोपी गंगाधरला लातूरच्या न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं गंगाधरला 2 दिवसांची सीबीआय कोठडी देण्याचे आदेश दिले. बुलढाण्यातील चिखली तालुक्यामध्ये वाढदिवसाच्या दिवशी एका तरुणाला साप चावून त्याचा मृत्यू झालाय. मित्राचा वाढदिवस थरारक पद्धतीनं साजरा करण्यासाठी तरुणांनी त्याला घराबाहेर नेलं आणि त्याच्या हाती विषारी साप दिला. मात्र सर्पदंशामुळे त्याची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झालाय. सोलापूर जिल्ह्यामध्ये पोलीस दलानं जून महिन्यामध्ये 35 घरफोड्या उघडकीस आणल्यात. कारवाईत 37,44,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 5.5 तोळे सोनं 1.5 किलो चांदीचे दागिने आणि 3 मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 6 आरोपींना या दरम्यान जेरबंद केलंय. यानंतर एक ब्रेकिंग बातमी समोर येते. मराठवाड्यामध्ये 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवलेत. हिंगोली नांदेड परभणीमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. आताची मोठी बातमी आहे, मराठवाड्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत. हिंगोली नांदेड परभणीमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले.
तर मराठवाड्यामध्ये भूकंपाचे धक्के आज जाणवले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण त्या परिसरामध्ये निर्माण झालंय। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी किशोर यांच्याकडून। किशोर, मराठवाड्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, भूकंपाची तीव्रता काय आहे आणि काही जीवितहानी झाली आहे का? काय झालंय, आता 7:15 ते 7:20 दरम्यान साधारणतः 7:18 दोन वेळेस 3 ते 5 सेकंदाचे असे भूकंपाचे धक्के जाणवले। हे भूकंपाचे धक्के आमच्या वाशिमच्या शेजारील हिंगोली म्हणजे मराठवाडा तसेच विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील म्हणजे शाही तालुक्यामध्ये रिसोड, कारंजा, मानोरा या तालुक्यामध्ये जाणवले। सद्यस्थितीत भूकंपाचं जे काही रिश्टर्स केलं याची सध्या माहिती मिळाली नाही, मात्र जे काही व्हायब्रेशन झालं, धक्के बसले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मात्र सद्यस्थितीत अशी कुठलीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती मिळत नाहीये। काही वेळातच प्रशासनाकडून अधिकृत रिश्टर स्केल म्हणजे किती भूकंपाचा धक्का होता हे अधिकृत माहिती बाहेर येईल। जी, अधिक अपडेट घेत राहणार आहोत किशोर, तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर मराठवाड्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत, साधारण 7:30 सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवलेत, यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, अद्याप कुठली माहिती अधिकृतरित्या हाती आलेली नाहीये, मात्र मराठवाड्यातील 3 ठिकाणी हे भूकंपाचे धक्के जाणवलेत। पुढे घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। जळगावच्या अमळनेर शहरातील अयोध्यानगर भागामध्ये दुर्मिळ जातीचा मात्र कोबरापेक्षा 5 पटीनं विषारी जातीचा साप आढळून आलाय। अयोध्यानगर भागामध्ये म्हशीच्या गोठ्यात हा दुर्मिळ साप आढळून आलाय, त्यानंतर सर्पमित्राला बोलावून सापाला पकडून साप जंगलामध्ये सोडण्यात आलाय। तुकोबांची पालखी निमगाव केतकीत आल्यावर वारकऱ्यांना विड्याचं पान म्हणजेच नागबिलीचं पान देण्याची परंपरा आहे। वारकऱ्यांची या गावात 24 तास वैद्यकीय सेवा देण्यात आली आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज तरडगाव ते फलटण या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात पायी चालत वारीत सहभाग घेतला। माऊलींच्या पालखीचं दर्शन घेत श्रीकांत शिंदे सर्व वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत होते। यावेळी खासदार श्रीरंग बारणे सुद्धा उपस्थित होते। आषाढी यात्रेसाठी येणारे भाविक पंढरपुरातून कुंकू आणि विठुरयाच्या बुक्का खरेदी करण्यास प्राधान्य देत असतात। पंढरपुरात मोठ्या प्रमाणात हे कुंकू बनवलं जातं। यात्रा काळात नुसत्या कुंकूची 10 ते 15 कोटी रुपयांची उलाढाल होत असते, त्यामुळे कारखानदार जवळपास 1.5 ते 2 महिन्यापासून आषाढीच्या खास तयारीला लागलेले असतात। इंदापुरात वारीमध्ये कलापथकाच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत। शाहीर आणि भारूड यांच्यासाठी खास जनजागृती रथ तयार करण्यात आलाय। गायनातून सोप्या भाषेमध्ये शासनाच्या विविध योजनांचा प्रचार हा केला जातोय। वरळी हिट अँड रन अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाला अटक करण्यात आली आहे। अपघाताच्या 2 दिवसानंतर मुंबई क्राईम ब्रांचनं शहापूरमधून मिहिर शहाला अटक केली आहे। अपघातानंतर मिहिर फरार होता। मुंबई पोलिसांच्या 10 टीमकडून मिहिरचा शोध सुरू होता। मिहिरला मदत करणाऱ्या 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सध्या सुरू आहे। वरळीतील हिट अँड रनच्या घटनेकडे हत्या म्हणून पाहावं, अपघात करणाऱ्यांना सरकार वाचवतंय असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय। अपघातानंतर मिहिरला इतक्या उशिरानं अटक का केली असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी वरळी पोलीस ठाण्यात दाखल होत वरळी हिट अँड रन प्रकरणाचा आढावा घेतलाय। धनाढ्यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांना जनताच धडा शिकवेल असं सुद्धा तेव्हा त्यांचं वक्तव्य समोर आलंय। विधान परिषद निवडणुकीच्या आधी ठाकरे गटातील आमदारांचं मुंबईत स्नेहभोजन होणार आहे। 10 किंवा 11 जुलैला परळ येथील ITC ग्रँड मराठा हॉल इथं स्नेहभोजन होईल अशी माहिती मिळते। मुंबई पदवीधर मतदारसंघात निवडून आल्यानं अनिल परब यांनी हे स्नेहभोजन आयोजित केल्याची माहिती आहे। रत्नागिरीत येऊन रिफायनरीला जे विरोध करत आहेत ते तोडपाणीसाठी विरोध करत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केलाय। रिफायनरीसाठी मी स्वतः प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। जोवर चंद्र सूर्य आहे तोवर डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान बदलणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्वाही दिली आहे। दलित पॅंथर संघटनेच्या 52व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते। शिवशक्ती भीमशक्ती मैत्रीचा वारसा आपण पुढे नेऊ असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। पंतप्रधान मोदींना रशियातील सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय। रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी द ऑर्डर ऑफ सेंट एन्ड्र्यू
द अपोसल या पुरस्कारानं मोदींना सन्मानित केलंय. भारत आणि रशियातील भागीदारी आणि मैत्री वाढावी यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांसाठी हा सन्मान करण्यात आलाय. या सब बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.